समर्थ फर्निचर अँड मॉल, लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर, घुलेवाडी तालुका संगमनेर, 74999 12 0 96. पाथर्डी तालुक्यातील अकोला गावातील छावणी चालक यांचा शेतकऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा, पाणी आणि पशुखाद्य योग्य पद्धतीनं जनावरांना देऊन कोणत्याही प्रकारे सुविधा देण्यात खंड न पडू देता शेतकऱ्यांच्या जनावरांना उत्कृष्ट सुविधा दिल्याबद्दल जय भगवान ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीनं छावणी चालवणारे संजय पालवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य सुभाष केकान, बाबा पाटील गर्जे, वसंत पाटील गर्जे, पट्टू पाटील गर्जे, काशीनाथ गर्जे, उद्धव गर्जे यांसह मान्यवर आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती. तर ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण पालवे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. तर शेतकऱ्यांच्या वतीनं हरिभाऊ धायतडक यांनी आपली भावना व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य सुभाष केकान यांनी सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं. अकोले गावात गेल्या 4 महिन्यापासून जय भगवान ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेली दुष्काळी जनावरांची शासनमान्य छावणीचा आज समोर होत आहे. तर गेल्या 4 महिन्यापासून पशुपालकांना चांगली सेवा दिली, दुष्काळात आधार दिला म्हणून सर्व पशुपालकाच्या वतीने, शेतकऱ्याच्या वतीने छावणी चालकाचा सहपत्नी पोषक देऊन त्यांचा सत्कार करण्याचा आजचा कार्यक्रम आहे. तरी पाऊस चांगला झाला, सर्व बंधारे भरले, छावणी बंद झाली म्हणून सगळा आनंदी आनंद आहे. म्हणून आजचा हा समारोपाचा कार्यक्रम आहे. गेले 4 महिन्यापासून चांगल्या पद्धतीची चांगली सेवा दिली, जनावराला पाणी दिलं, जनावराला चारा वेळेची वेळ दिला म्हणून शेतकऱ्यांनी जागा दिली. शेतकऱ्याची जागा देणाऱ्याचेही बाबा पाटील गर्जे यांना धन्यवाद देतो. आणि दुसरे छावणी चालक समजू नानांनी खूप याच्यात कष्ट घेतले. मी जवळून पाहिलं, 4 महिने इतकी पळता होता, इतकी सेवा भारी केली, तर मला वाटतं आपल्या पाथर्डी तालुक्यात अशी छावणी, इतकी अवस्था एकही छावणीवाल्याच्या झाली नसेल, इतकी छावणी छान केली म्हणून परमेश्वरांनी अशी आपल्या वेळ येऊन देऊ नये. दुष्काळाची वल्ला दुष्काळ आला तरी आपल्याला मान्य, पण कोरडा दुष्काळ येऊ नये अशी परमेश्वराच्या भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. दुष्काळ आल्यावर, दुष्काळ सुरू झाल्यावर आपल्याला आपलं पशुधन वाचवायचं कसं असा मोठा प्रश्न पडला होता. जेव्हा सरकारनं निर्णय घेतला का आपल्याला छावण्या सुरू झाल्या पाहिजेत आणि त्यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या माध्यमातून अकोल्याला पहिली छावणी आपल्याला मिळाली आणि 22 फेब्रुवारीला मंजुरी मिळालेली छावणी 1 मार्चपासून सुरू झाली आणि आज जवळपास मंजुरी मिळालेला हा सगळा कालावधी 4 महिने झाला. सरकारची जेव्हा एखादी योजना येते तेव्हा त्या योजनेचे निगेटिव्ह मुद्दे बरेच पाहिले जातात. प्रत्येक ठिकाणी छावणीवाल्याला अनेक टप्प्यावर कसरत करावी लागते, परंतु अशी कसरत करत 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 गावामध्ये लोकांना खुश ठेवणं खरं म्हणजे खूप अडचणीचं असतं. प्रचंड मोठं पेशन्स, स्वतःची नम्रता त्या ठिकाणी ठेवून काम करावं लागतं. ते संजू नानांना केलं म्हणजे आपल्या गावातल्या जवळपास सगळ्या 2, 2, 4, 2, 6, 8 छावण्या वेगवेगळ्या गावात सुरू होत्या. पाथर्डी तालुक्यातलं सर्वाधिक रेकॉर्ड आपल्या गावचं होतं. आपण तालुक्यातील पशुधनाला आधार देण्याचं काम अकोल्याने केलेलं आहे आणि आपल्या पशुधनाला झालंच. आपल्या अकोल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपल्या इथं 4 छावण्या चालू होत्या, म्हणजे इतक्या मोठ्या छावण्या कुठेही सुरू झाल्या नाही आणि त्या आपण कडेला कड करून व्यवस्थित पद्धतीनं सांभाळल्या आणि त्या समारोपापर्यंत आणल्या. ही खरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. जसं छावणीच्या बाजूने तसं शेतकऱ्यांच्या बाजूने देखील असतंय की शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक टप्प्यावर कमी अधिक घडतं बिघडतं, मात्र ते समजावून घेऊन उमजावून घेऊन ती गोष्ट, तो प्रकल्प, तो प्रोजेक्ट पूर्ण करणं हे काम खरं म्हणजे आपण सगळ्यांनी केलं म्हणून सगळी छावणी ही व्यवस्थित पार पडली, ती चालली. आणि म्हणून मी तुम्हाला देखील सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांची ज्यांची या छावणीमध्ये जनावर होती त्यांची समंजसपणाची भूमिका होती, छावणी चालकाला येणाऱ्या प्रश्नाला येणाऱ्या समस्याला सामोरं जाण्याची आणि समजून घेण्याची भूमिका घेतली म्हणून आपली छावणी चांगल्या पद्धतीनं पार पाडली असं मी समजतो. या पुढच्या काळात जेव्हा जेव्हा आपण सगळेजण ज्या विचाराने राहतो अशा जर विचाराने राहिलो तर सरकारच्या सगळ्या योजना प्रभावीपणाने पार पाडायला आपल्या सगळ्यांना सहज पर्यंत शक्य आहे.
ज्या पद्धतीनं आपण आज हा एकत्रित होऊन आपण ज्यांनी पुढे येऊन ही सगळी सेवा केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, ती कृतज्ञता आपण यापुढच्या काळात देखील जेव्हा जेव्हा असा प्रकल्प कोणी राबवेल त्याच्यामध्ये आपण समंजसपणाने शहाणपणाची भूमिका घेऊन हे सगळे कार्यक्रम पार पाडत. पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे छावणीतील जनावरं शेतकऱ्यांनी स्वतःहून नेली, त्यामुळे संस्थांना छावणी बंद करण्याची वेळ आली आहे. तालुक्यामध्ये भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागात गाव आणि वाडीवस्तीवर शासनानं टँकरद्वारे माणसांना पिण्याचं पाणी पुरवलं, तर शेतकऱ्यांचं पशुधन वाचवण्यासाठी शासनानं अनुदानावर अनेक सामाजिक संस्थेंच्या मार्फत छावण्या उभ्या केल्या. तालुक्यामध्ये 100 अधिक छावण्या चालवण्यात आल्या. काही भागामध्ये पाऊस चांगला झाल्यामुळं 60 अधिक चारा छावण्या बंद झाल्यात. अकोला गावातील छावणी ही शेवगाव पाथर्डे विधानसभा मतदारसंघातील पहिली दुष्काळी चारा छावणी म्हणून सुरू करण्यात आली. उत्कृष्ट काम करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांचा सन्मान शेतकरी बांधवांनी केला, तर छावणीमधील उरलेला सुका चारा शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. हा चारा जनावरांना 3 दिवस पुरेल इतका सर्वांनाच देण्यात आला. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.